डबा घे. पूजा तुझा पण भरू ना. आई मला नको एक डबा. कॅन्टीन मध्ये खाऊ काहीतरी. कुणी आणत नाही ग डबा. अग आई कॉलेज कडनं कुठे डबा नेतात का? बघ की. बर राहू दे. भाऊ करतोय कौतुक करू दे. चल बहिणा बाई तू जा, मी आणि रिया जाणार आहोत तिच्या गाडीवर. ओके ओके चल गाय निघतो मी, उशीर होतो मला. पूजा किती उशीर. तुझ्यामुळे आज पहिला लेक्चर मिस होणार आहे. बघ चल चल लवकर बस लवकर. भारी फोन दिलाय ग दादाने तुला. लकी यार. आहेच मी दादाची लाडी. बाबा गेल्यापासून खूप जपतो. ए रिया उद्या मूवी पाहूया. उद्या नोप्स. अगं माझा तो बी ए. ओ सागर. हा उद्या त्याच्याबरोबर शॉपिंग करणार आहे. ओहो मज्जा आहे तुझी. आम्ही काय बाबा बिचारे. आम्हाला नाही कोणी बी ए. होय ती हातातली डब्बी आहे ना स्मार्ट आहे. हवे तेवढे मित्र मिळतात त्यावर. कळलं नाही पडलं तर मारायचं फाट्यावर. म्हणजे कोणीतरी चांगला भेटून जाईल. हा बघ मस्त आहे डूड. गो अहेड. येस एक्सेप्टेड. बरं चल लवकर. खूप दिवसांनी भेटतो ना गा आपण. अरे 4 दिवस झाले आणि तूच गेला होतो सर तुमच्या गावी. अगं जरा शेतीचं काम होतं पण 4 दिवसही खूप वाटले मला. तुला माहितीये तू रोज रात्री स्वप्नात यायचीस माझ्या. खरंच स्वप्नात कशी दिसते रे मी तुला. सुंदर परी. तसंही मला असलं असलं काही आवडत नाही. इनामदारांचा श्रावण आहे मी. इनामदारांचा श्रावण छान वाटत ऐकायला. तुमचा वाडा पण मस्त आहे. मला खूप आवडले फोटो. मग अशा वाड्याची मालकीण होणार आहेस तू. आहेस कुठे? त्याला खूप वेळ आहे. 12वी करते मी आता. विसरलास का? हो पण 12वी झाली की लग्नाची मागणी करणार आपण तुला. मग पुढच्या वर्षी आमच्या वाड्यावर काय शिकायची तशी. खरंच? मग गावातल्या मुलींच्या शिक्षणावरती खर्च करतात आमच्या घरचे. तुला तर हवं तेवढं शिकवते. तुला माहितीये तो केवढं मोठं टेन्शन कमी केलंयस माझं. बाबा नाही दादा. दादाच घर सांभाळतो. मला म्हणतो तो तुला मेडिकल करायचं होतं. मी आहे समर्थ. पण मलाच नको वाटतं. काळजी करू नकोस. मी आहे ना. ए तू घरी येशील आमच्या? हो येतो की. दादा उरळे चांगलाच अभ्यास करे तू 12वीचा. लग्नाला चिक्कार वेळ आहे अजून. आणि मलाही गेल फैलावर. खरंच असंच म्हणेल दादा. आणि एक सांगू घरच्यापासून लपून छपूनच भेटण्यात मजा येतो. इतकं सांगू नकोस काही तरी. पण 12वी झाली ना की मग येतो आमच्या घरी. ते पण वाजत गाजत येणार आपण. श्रावण दादा पडतो. अरे अरे श्रावण दादा कसे आहात? बरेच दिवस झाले तुमची गावी चक्कर नाही. तुम्ही खालच्या वाडीचे ना रे? नाव विसरलो बघा. मी राजेंद्र. मी विरू. काय गेला विरू बसला. हा आलं लक्षात. बसा की इकडे. तुझे आमच्या गावचे मित्र. बसू दे ना. या कोण? मैत्रीण असं शहरात चालतंय म्हणा. गावात असं कुणावर वस्ती दिसतील कुणावर पाहतील शक्यच नाही. इनामदार आहेत ते. अरे आमच्या इंग्रजीला शोभेल असंच वागलं पाहिजे ना. आणि मैत्रीण नाही बरं. लवकर तुमची वहिनी होणार आहे. काय सांगता गावात कुणावरच ठाऊक नाही. मी सांगितलं नाही कोणाला अजून. तुम्ही सांगू नका नाही तर मग. नाही आम्ही कशाला सांगतो. तुम्ही दंक्या सागर बघाल की. खूप दिवसांनी भेटलाय. काहीतरी खाऊया. चला
पूजा, अगं हा कुठला ड्रेस? तो रियाचा आहे, मला दिले घालायला. आणि ही पर्स? ती मीच नाही का घेतली? आज बघते मी. दादाच्या पैशांचा विचार कर ग, सारखं काही बाई असं आणत जाऊ नको. नाही ग, मला नाही का कळत. हे बघ, यात ना बाजूला टाकलेले पैसे समोर राहिले की खर्च होतात, म्हणून अशी जरा आत टाकून ठेवते. तू पण हात लावू नको. काय, दादाच्या बर्थडेसाठी साठवतेस ना पैसे? एक मिनिट, हे घे, माझेही 100 ठेवतात. आपण दादाला घड्याळ घेऊया का? नको, त्याला बाईक घ्यायची आहे ना, तेव्हा लागतील हे पैसे, नाहीतर सोन्याची चेन करून द्या. काय चाललं एवढं दोघींच? अरे काही नाही रे, म्हंटल माझी दोन्ही पोर सोन्यासारखी आहेत. पूजा, ती वे अजून कसा आला नाही तुझा हिरो? अगं येईल ग, त्याचे काका हॉस्पिटल मध्ये, त्यामुळे धावपळ चालू आहे खूप. तू हे पैसे त्याला देणार आहेस? परत करणार ना तो. म्हणजे काय? अगं तो प्रॉब्लेम मध्ये होता, त्याचे काका अचानक आले आणि डायरेक्ट एंजियोप्लास्टीस करावी लागली. कसलं तरी इंजेक्शन द्यायचं आहे म्हणून मित्राकडे पैसे मागत होता. पण मित्र तरी कसे बघ, याच्याकडून सगळं उकळतात. पण वेळेला नाही. मग मीच म्हटलं आता मी देते, नंतर परत कर. सॉरी जरा उशीरच झाला. तू रिया ना? सॉरी वन्स अगेन. इट्स ओके रे, पण काका कसे आता? काका बरे आहेत, डॉक्टर म्हणाले वाचले तू. थँक्स पूजा, मी दोनच दिवसात देईन ना परत. काका वाट पाहत. हो, मोठं काम झालं बघ. थँक्स, खरंच थँक्स. बाय बाय. चल चल चल. कशाला परत द्यायला पाहिजे? आणि इकडे परत देणार आपण. आधीच लय खर्च केला त्या पोरीवरती. केस काय, घड्याळ काय, पर्स काय, हॉटेलवर तर 1000 रुपये घालवले सारे. ए गप्पा रे, तो म्हणतोय ना पैसे परत द्यायचे मग द्यायचे. आता कसा बोलला काका, एडानो एक अंड बजे का की सोन्याची कोंबडी. तू नीक तिला सांग, काकाने आशीर्वाद दिले, भेटायला बोलव ना तिला एकदा. काका सोनं शिकवावं लागत नाही, आपली पुढची जात तयार आहे. काय अरे तिथेच ठेवले होते मी. एवढे लपून कशाला ठेवायचे, आता वेळेला सापडत नाहीयेत ना. त्या खालच्या कप्प्यात बघ बर. आई हे घडाय कोणाच? तुझ्याच बघू. मला नाही माहित. आणि हा ड्रेस, तिची कोण मैत्रीण आहे ना? तिचेच असतील. हा त्या रियाचे असतील, असू देत. अरे पण ह्या पैशांचं काय? पूजालाच विचारतात आधी. तू फोन घेऊन दिलास खरं तिला? काय म्हणे, स्मार्टफोन. पण कार्टी त्यातच डोकं घालून असते, हल्ली तर नीट बोलतही नाही. बर, मी बोलतो तिच्याशी. तू काही बोलू नकोस तिला. तूच बोल तिच्याशी, मी काय मध्ये पडत नाही. ही बघ आलीच पूजा. अग आई, ते त्या दिवशी इथे पैसे ठेवले होतेस ना, हे घे. तू घेऊन गेली होतीस? अरे एका मैत्रिणीला लागणार होते हॉस्पिटल साठी, पण नाही लागले, तिचे बाबा पोहोचले तिथे. देव पावला, मी म्हणे कुठे गेले, कसे गेले पैसे, मला तर काय कळतच नव्हतं. आई भूक लागलीये खूप, खायला दे ना काहीतरी. आई मला सुद्धा देते. हा बरं, ऐक ना, हे जरा आवडून टाक ना प्लीज. आणि तुझा फोन देतेस का जरा? का कशाला? अगं माझ्याची बॅटरी गेली आणि शोरूमच्या माणसाला मेसेज करून सांगायचं ते पैसे टाकतोय ते. वा, करिज्मा घेणार ना दादा. चल तयार हो लगेच,
कलर तूच सिलेक्ट करणार ना? येस। पुतण्या लाव फोन तुझ्या पतीला। हे म्हणावं आता सासरी। मी जातो मग गाडीची सोय करायला। ए बसे गप गप काय बापू काय खांद्यावर घेऊन जायचं का? तसं नाही गाडी इथं ना बोलवायची। मग ती इथे येणार काकाला दागिनेत देणार मग आम्ही दोघं बाहेर फिरायला जाऊ। तिथे तुम्ही दोघं या आणि तिला पळवून द्या। सिनेमा करतो मारे का जीव अडकला तिच्यात? कितवी मुलगी बोलवली मी 14वी। जीव माझा अडकत नाही त्या पोरींचा जीव माझ्यात अडकतो। काय वाटतील ते करायला तयार होतात? काय वाटतील ते करायचं नाही। हा नियम आहे आपला। नियम पाहतोस की मी काय आता? आधी इथं पोचू दे मी। गोंधळ वाढू नको या कानाचा त्या काना कळता कामाने समजलं की जायला नेतो म्हणे। लाव फोन लाव फोन। हा लावतो लावतो। हॅलो हाय पूजा आत्ता कसं का फोन? म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन करायचं का? नाही काय रागवलं नाही ग तुझ्या ती रागवतो का बरे मी? बरं ऐक ना एक महत्वाचं काम होतं काकांना भेटायचं आहे तुला। अगं काही नाही ग आपलं कानावर गेलं त्यांचं। हो नाही नाही उलटले नाही उलट तुला उद्या सकाळी भेटायचं म्हणतात। तू नाही का 5000 रुपये दिले होतेस त्यांच्या औषधासाठी? आणि म्हणावं ते परत काकीने घालून दे म्हणावं। काही नाही ग काका म्हणतात होणार सुनेल बघू दे तरी। रियाला नको ना तिला नको आणून तूच ये आणि मी घेतलेला ड्रेस घाल। आणि एक ना असतील तर चार दागिने घाल सोन्याचे आहेत का की मी घेऊ? नको ना इनामदाराच्या होणार सुनेसाठी वाटली पाहिजेस गं अकांना म्हणून। मग आपण मस्त की फिरायला जाऊ एकदा अकाने हो म्हटलं की झालंच। मग पत्ता नको मी येतोय घ्यायला पत्ताच देऊ। एक गाडी काढायला येतच जास्त वेळ पाकडू तर ठेवायला नको। बरं की 374 सिद्धविनायक बिल्डिंग। चप्पल राहू द्या ना रे इथेच। काढ कुठे पण तुझंच घर आहे। बस मी काकांना बोलतो। वाह क्या बात है मान लगा जे तुम्हाला। नमस्कार करते। छान छानच गावात मोठा भाव मिळणार बरं का तुम्हाला? म्हणजे म्हणजे काय नाही ग तू बस ना चहा घेणार का? नको काका तुमची तब्येत बरी आहे ना आता? मला काय धाड पडली आहे पुरी चांगला टुनटुनीत आहे बघ मी। म्हणजे ते सगळे दागिने काढून इकडे दे। का मी नाही देणार श्रावण। काका ती नाही देणार मी देणार तुझ्या ऐकायचं गुमान। ती तू पुढची अडकलीस राजा गाडी काढ इकडे चल। ते पळणार आहे हराम कोरांना आमचे टीम थांबले ना तुमच्यासाठी। तुझ्या पोलीस नालायक माणसा मला बोलवत होतास पण माझ्या दादामुळे वाचले मी त्याच ऐकलं म्हणून। नाहीतर नाहीतर कोणी तुला आयुष्यात उमटवलं असतं यांनी देशाबाहेर पाठवलं असतं यांचं रॅकेट आहे फार मोठं पण तुला मानलं पाहिजे तू इथंपर्यंत यायचं डेअरिंग केलंस। दादा दादामुळे बळ मिळालं मला त्याचा अंदाज खरा ठरवला या श्रावणनं। अगं पूजा जग दिसतं तसं नसतं। बरं झालं त्या दिवशी मी तुझा फोन चेक केला आणि याच्याबद्दल तुम्हाला सांगितलंस। अजून डॉक्टर लपीकराने गेली असतीस तर आज काय झालं असतं? चुकलं खूप चुकलं। चला रे त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातो। चला रे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे पण ती बाबडेपणाने वापरून चालत नाही। आणि लक्षात ठेव आमच्यापासून कधीच काही लपवू नकोस। नाही